नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच 15 दिवसांपूर्वी संपला आहे। 12 साखर कारखान्यांनी 66,98,400 टन ऊसाचे गाळप करून 82,87,511 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले। पण गतवर्षी 99,87,000 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून यंदा हंगामात साखरेचे 18,00,000 क्विंटलने घट झाली आहे। जिल्ह्यात गेल्या वर्षी 95,827 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होती। दुष्काळी पट्ट्यात ताकारी, म्हैशाळ आणि टेंबूचे पाणी पोहोचत असल्याने या भागात देखील ऊसाचे क्षेत्र वाढू लागले आहे। वास्तविक पाहता शेतकरी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करू लागले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे। यंदा गेल्या वर्षीपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज साखर कारखान्यांनी व्यक्त केला होता। गेल्या वर्षी जिल्ह्यात 99,87,000 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते। जिल्ह्यातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन मानले जात होते। गतवर्षी दुष्काळ, महापूर आणि अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला। शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलाय। महापुराच्या काळात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यासह परिसरातील ऊस बराच काळ पाण्याखाली होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे।